बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून हजारो ब्रास रेती साठवून ठेवली असल्याने याबाबत निष्क्रिय शेगाव महसूल अधिकारी यांची रेती तस्करांशी असलेले कथित संबंध याबाबत खामगावचे दिलीप सानंदा यांनी महसूल मंत्र्यांकडे 3 दिवसांपूर्वी तक्रार करताच महसूल मंत्र्यांच्या आदेशाने शेगाव तालुक्यातील अवैध रेती साठ्यांची झाडझडती 2 उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी सानंदा यांनी शेगावच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी हजारो ब्रास अवैध रेती साठा सुद्धा जप्त करण्यात आला.